पुतळा हा विषय नक्कीच भावनेचा आहे आणि ती भावना ही नक्कीच योग्य आहे. पुतळा झाला पाहिजे का तर सगळ्यांचेच झाले पाहिजे. मग कैलासवासी औदुमरांचा आमदार कैलासवासी भारतनाना बालके साहेबांचा आणि सुधाकर पंत परिचारक साहेब सगळ्यांचेच पुतळे व्हावे, परंतु एक होतो आणि बाकीचे होत नाही, ह्यामुळं राजकारण करायला वाव कोण देत आहे हे खऱ्या अर्थानं तपासणीची गरज आहे. हे तपासत असताना देखील हे पुतळा हे नक्कीच महत्त्वाचे विषय आहेत. हे तसंच साखर कारखाना हा बंद आहे आणि त्याच्याशी त्या भावनेशी विषय आणि हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटाशी विषय आहे. त्यामुळं मला वाटतो आहे की ते त्या बाजूने लढत आहेत, मी ह्या साखर कारखान्याच्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या पैशासाठी पोटासाठी आणि त्यांच्या पिकाचा जो दाम आहे ह्याच्यासाठी लढलं पाहिजे म्हणून मी ह्या लढाईत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला मंजुरी नाही, हो पुतळा तयार आहे, पण हेच खऱ्या अर्थानं ह्यातलं हे आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पुतळा जो येऊन थांबला आहे आणि त्याला एका बाजूनं नगरपालिकेच्या बाजूनं कुठलीही परवानगी किंवा कोणत्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला जात नाही आणि ठराविक एकाच पुतळ्यासाठी सगळी नगरपालिका कामाला लागती, हे खऱ्या अर्थानं दुजाभाव आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब औदुमरांना आणि भारतनाना यांचे पण पुतळे त्यांनी एकाच वेळीस केले असते तर ह्या राजकारणाला किंवा ह्या बोलण्याला ही आज वाव मिळला नसता. हे राजकारण खऱ्या अर्थानं ह्या थोर राष्ट्रमाता आणि ह्या थोर आपले होऊन गेलेल्या नेत्यांबद्दल असं करूनही एखाद्या माणसानं आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल राजकारण करूनही पण तिथं देखील राजकारण काही मंडळी केल्याचं हे तुम्हाला दिसतंय ते खऱ्या अर्थानं चुकीचं वाटतं मला. तुम्ही सतत विकासाच्या मुद्द्यावर मांडत असता खऱ्या अर्थानं हा प्रश्न जसा तुम्ही विकासाने याच्यावर बोलला, पंढरपुरातील जुनं कोर्ट त्या कोर्टाची जागा आज कित्येक वर्ष पडून आहे, जशी खादीगृहम उद्योगची पडून आहे अशा पंढरपुरातील नगरपालिकेच्या असणाऱ्या कित्येक जागा वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत, परंतु त्याचे निर्णय लागत नाहीत आणि असे काहीतरी निर्णय 4-6 महिन्यात घेतले जातात, ह्याच्यामुळं खऱ्या अर्थानं नेमका कसा विकास करायचा आहे ह्याच्यावर प्रश्नचिन्ह येत. मग तो खऱ्या अर्थाने त्या नेत्यांनी त्या त्या गोष्टी स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण समाजापुढं काय देतो आहे आणि समाजानं काय घेतलं पाहिजे. माझ्यासारख्याला वाटतं की विकास कामाला हे सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे.